नमस्कार. 24 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकवायच्या ठळक घडामोडी. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्ह्यातील फरार आरोपींना यावल पोलिसांनी सोमवारी अटक केली. हिंगोना येथे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाला सुरुवात झाली. एसटी आगारात स्लीपर कोच सुसज्ज अशा 2 बसेस दाखल झाल्या असून यावल ते पुण्याकरिता ते धावणार आहेत. पोखरा प्रकल्पाअंतर्गत शेळी पालनासाठी लाभार्थ्यांना शेळ्यांचे वाटप मनवेलला करण्यात आले. शहरात मोकाट फिरणाऱ्या आजारी गुरांवर तरुणांच्या वतीने मोफत उपचार केले जात आहेत. शहरातील शेख जावीद शेख याकूब या शिक्षकाला इंडियाज आयकॉन या पुरस्काराने गौरवण्यात आलं. ओबीसी संघटना जळगाव जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र बारी यांची नियुक्ती करण्यात आली. चौधरी कन्या विद्यालयामध्ये वाचन प्रकल्प मोठ्या उत्साहात साजरा. खेमचंद पाटील यांना सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. यावलला मंगळवारी तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार असून सोमवारी सायंकाळी या संदर्भातील बैठक येथे पार पडली. तर पत्रकार तेजस यावलकर यांचा आज वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावल न्यूजच्या वतीने तेजस यावलकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतर हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐका सविस्तर घडामोडी. गेल्या महिन्यात शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करून या गुन्ह्यातील 2 संशयित फरार झाले होते. तेव्हा त्यांचा शोध घेऊन यावल पोलिसांनी सोमवारी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे व त्यांना अटक केली. 4 जानेवारी रोजी सांगवी गावात बापू सीताराम कोळी हा ट्रॅक्टर चालक अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना तलाठी शरद पाटील यांना मिळून आला होता. तेव्हा अवैध वाळू वाहतूक संदर्भातील कारवाई करत असताना ट्रॅक्टर मालक शंकर काशीनाथ सोनोने राहणार भालजी वाहत येथे आला व त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करून सदर ट्रॅक्टर घेऊन ते दोघं फरार झाले होते. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांचा शोध पोलीस घेत होते. तर नुकतेच सोमवारी पोलीस पाटील सचिन तायडे यांनी दूरध्वनीवरून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना कळवले की दोघं संशयित एका ठिकाणी लपून बसले आहेत. तेव्हा पथकासह पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हवालदार संजय देवरे दाखल झाले व हळकाई नदीच्या काठी असलेल्या एका केळीच्या शेतातून संशयित आरोपी शंकर काशीनाथ सोनोने व बापू सीताराम कोळी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तालुक्यातील हिंगोना येथे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास सुरुवात झाली आहे. सोमवारी या ठिकाणी मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी उपस्थिती देऊन बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली आधार ला प्रमाणीकरण त्यांनी केले. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर 2 गावांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून त्यात यावल तालुक्यातील हिंगोणा या गावाचा समावेश आहे. हिंगोणामध्ये 120 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यासाठीची पडताळणी बायोमेट्रिकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचं आधार पडताळणी करून पाहिली जात आहे. तेव्हा यासाठी या ठिकाणी सहायक निबंधक KP पाटील, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विनोद देशमुख, लेखापरीक्षक PD पाटील, संस्थेचे सचिव विजयसिंग पाटील, निबंधक कार्यालयाचे MP भारंबे, क्षेत्रीय अधिकारी ST तायडे, त्याचप्रमाणे क्षेत्रीय अधिकारी राणे, संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ या कामी उपस्थित होते व त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले. प्रवाशांची मागणी लक्षात घेता यावल आगारामध्ये 2 सुसज्ज अशा स्लीपर कोच बसेस दाखल झाल्या व सोमवारी त्यांचं मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आलं व 4:30 वाजता येथील आगारातून पुण्याकरिता बस रवाना झाली आहे. यावल आगारात प्रथमच स्लीपर कोच बस ह्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. यावल आगारामध्ये सोमवारी 2 स्लीपर कोच बसेस दाखल झाल्या. अगदी नवीन व विविध प्रकारच्या सुविधा असलेल्या या बसेस यावल आगारात प्राप्त झाल्या.
या ठिकाणी यावल आगाराचे व्यवस्थापक एस व्ही भालेराव, स्थानक प्रमुख जी पी जंजाळ, वाहतूक निरीक्षक एस जे अडकमोल, डी बी महाजन सहायक वाहतूक निरीक्षक, कमलाकर चौधरी, एस यू मोरे, खतीब तडवी, प्रकाश रावते आदींच्या उपस्थितीमध्ये या बसेसचं पूजन करून त्यांचं लोकार्पण करण्यात आलं. तर या बसेस यावलपासून ते पुण्यापर्यंत धावणार असून त्यांचं वेळ सायंकाळी 4:30 ठरवण्यात आली आहे. मात्र यावल आगारचे व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांनी सांगितले आहे की प्रवाशांच्या सोयीनुसार या दोघं बसेसच्या वेळापत्रकामध्ये आपण बदल करू शकतो. या बसेस खूप सुंदर व सुसज्ज अशा आहेत. यामध्ये 47 प्रवाशी बसतील अशी व्यवस्था आहे. त्यामध्ये 35 बैठकी खुर्च्या व त्यात त्यांना रोल करून आराम खुर्ची देखील होऊ शकते. तर 15 स्लीपर कोच त्या ठिकाणी लावण्यात आले आहे. सुसज्ज अशा या बसची माहिती आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. फॅन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. लाईट लावले काय? मधले लाईट लाव. बाप मधले लाईट लाव म्हटलं. बेल मेन स्विच चालू करा बरं. लागलं का? तर लाल बटन चालू करा. लाल बटन चालू करा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील मनवेल व दगडी गावात पात्र लाभार्थ्यांना शेड्या व बोकडचं वाटप करण्यात आलं. तेव्हा या प्रकल्पांतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रसंगी मार्गदर्शन देखील करण्यात आलं. दगडी, मनवेल, थोरगॉन, पथराळे, शिरागळ या गावांची पोखरा अंतर्गत प्रोजेक्ट ऑन रिलायल्ट ॲग्रिकल्चरसाठी निवड करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना विविध योजना सबसिडीवर मिळत आहे. राज्य शासनातर्फे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाश्वत शेती व शेती उत्पन्न वाढवणे शेतकऱ्यांना आर्थिक ध्येय मिळवून देण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे. तर या योजनेअंतर्गत 11 लाभार्थ्यांना सरपंच नरेंद्र पाटील, कृषी सहाय्यक मार्तंड मिटके, पशुवैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांच्या उपस्थितीत शेड्या वाटप करण्यात आल्या. शहरातील काही पशुपालक आपले गुरं मोकाट सोडून देतात व त्यांच्याकडे ते बघायला तयार नसतात. मोकाटपणे फिरून हे जनावरे काही खाऊन आजाराने त्रस्त झाली आहेत. तेव्हा या मुक्या प्राण्यावर शहरातील खासगी पशुचिकित्सक मात्र मोफत उपचार करून एक माणुसकीचे दर्शन घडवत आहे. शहरात विविध भागामध्ये रस्त्यावर मोकाट गुरे सतत रहदारीला डोकेदुखी ठरत आहेत. तर मोकाट गुरांमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी पालिका प्रशासन मात्र कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. मात्र ही गुरं मोकाट फिरत असताना काही खातात व त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडते. ह्या मोकाट गुरांच्या मालकांना त्याची प्रकृतीची बिलकुल चिंता नाही. अशा परिस्थितीमध्ये आजारी पडून मुके प्राणी मरण पावतील या भीतीमुळे काही तरुणांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर मोफत उपचार सुरू केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खासगी पशुचिकित्सक डॉक्टर विवेक अडकमोल यांच्याकडून या गुरांवरती उपचार करून माणुसकीचे दर्शन ते घडवत आहे. तर त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला शहरातील नितीन माळी, धनराज बारी, पराग बारी या तरुणांनी देखील पुढाकार घेतला आहे. तेव्हा डॉक्टर विवेक आडोपवल यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. येथील शिक्षक शेख जावीद शेख याकूब यांना नुकतेच दिल्ली येथे राष्ट्रीय इंडियाज आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्काराकरिता संपूर्ण भारतातून 30 जणांची निवड करण्यात आली होती.
हा पुरस्कार नॅशनल ह्युमन वेलफेअर कौन्सिलतर्फे प्रस्ताव मागवून मग देण्यात आला. इंडियाज आयकॉन टॉप 3 शेख जावीद यांची निवड होऊन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील रहिवासी राजेंद्र श्यामराव बारी यांची नुकतेच OBC महासभा जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड OBC महासभा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाढवे यांनी केली आहे. तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल यावल शहर व तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात वाचन प्रकल्प राबवण्यात आला. हा प्रकल्प साहित्य प्रसारक केंद्र नाशिकतर्फे घेण्यात आला होता. यात विद्यार्थिनींच्या सहभागाने वक्तृत्व स्पर्धा, किल्ला बनवणे स्पर्धा, वही लेखन व लेखी परीक्षा देखील घेण्यात आली. या सर्व स्पर्धेच्या परीक्षक म्हणून नाशिक केंद्राच्या सुरेखा बोंडे, शोभा इंगडे यांनी काम पाहिलं. या प्रसंगी मुख्याध्यापिका पुष्पा अहिरावसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तालुक्यातील हंबर्डी येथील रहिवासी खेमचंद गणेश पाटील यांना सामाजिक परिवर्तनात आपल्या कर्तृत्वाने केलेल्या सेवेचा गौरव तसेच आपले हंबर्डी गाव या पुस्तकाचे लेखन त्याचप्रमाणे सामाजिक लेखनाबद्दल परशुराम साईखेळकर नाट्य मंदिर नेहरू गार्डनजवळ नाशिक येथे एका भव्य कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला व त्यांना महाराष्ट्र दीपस्तंभ सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशिक गायकवाड उद्योजक सोलापूर हे होते तर अंकुश शिरसाळ उद्योजक नाशिक, सुधीर जाधव उद्योजक कणकवली, सौभाग्यवती जयश्री सावखेळकर समाजसेविका महाराष्ट्र त्याचप्रमाणे विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तर अल्पावधीत लोकप्रिय झालेले खेमचंद पाटील यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक केलं जात आहे. शहरात मंगळवारी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन दिले जाणार आहेत. तेव्हा या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, बाळू फेगडे, त्याचप्रमाणे वसंतराव भोसले, परेश नाईक, योगेश चौधरी, स्नेहल फिरके, रितेश बारी सह भाजपच्या मोठ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती होती. या बैठकीमध्ये मंगळवारी कशा पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे याची माहिती व कोणत्या मुद्द्यांवरती हे आंदोलन होणार आहे याची माहिती नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी दिली. निर्णय घेतोय म्हणजे निर्णय घेण्याची क्षमताच राहिलेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी कुठला निर्णय घेतला की काँग्रेसचा मंत्री त्याला विरोध करणार, काँग्रेसच्या मंत्र्यांनी कुठला निर्णय घेतला की राष्ट्रवादीचा मंत्री त्याला विरोध करणार. अशा पद्धतीने हे एकमेकांची मनं राखण्यासाठी चांगले निर्णय घेण्याची यांची कुवत राहिलेली नाही, यांची क्षमता राहिलेली नाही. आणि याचसाठी आपल्याला लोकांपर्यंत जाऊन हे दाखवायचं आहे की हे सरकार पुढच्या काही वर्ष जर टिकलं तर ते टिकल्यानंतरसुद्धा काही कुठलंही काम या ठिकाणी करू शकणार नाही आहे. महाराष्ट्र सरकारचे मागच्या आपल्या भाजप सरकारचे काही निर्णय होते त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी निर्णय महत्त्वाकांक्षी प्रयोग होता तो म्हणजे जलयुक्त शिवार. या सरकारने आल्या जलयुक्त शिवारचे सर्व कामं पण थांबवली. त्यामधून जे आजपर्यंत जो दुष्काळी भाग होता, मराठवाड्याचा दुष्काळाचा भाग होता, त्या ठिकाणी दुष्काळ जवळजवळ नाहीसा झाला होता. त्या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे हे सगळं शक्य होतं. त्याच्यानंतर दुसरा निर्णय होता वॉटर ग्रीड. सर्व नदी जोड प्रकल्प जो होता हा नदी जोड प्रकल्प माननीय गिरीशभाऊ महाजन जलसंपदा मंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झालेला होता. सगळ्या नदी जोड प्रकल्पातून पूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होणार होता. या सरकारने आल्या नदी जोड प्रकल्पाला स्थगिती दिली. असे जे काही महत्त्वाचे प्रयोग जे महत्त्वाचे निर्णय होते मागच्या सरकारचे ह्या प्रत्येक सरकारला स्थगिती देण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी मेट्रो कारशेड मुंबईमध्ये निर्माण होणार होता आरेच्या जंगलामध्ये. त्यावेळेस वृक्षतोड केली सरकारने चांगला निर्णय होता. त्याला शिवसेनेवर विरोध केला. परत सरकारमध्ये आल्यावर शिवसेना म्हणतं की आता आम्ही त्याच ठिकाणी ते कारशेड करणार. म्हणजे अशा पद्धतीने द्विधा मनस्थितीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे. त्यांना कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही आहे. त्यांना फक्त चाल ढकल करून हे सरकार चालवायचं आहे.
तर हे सरकार आपल्याला त्या ठिकाणी सरकारला आपल्याला दर्शवणं गरजेचं आहे की आपण जे निर्णय घेत आहे हे लोकहिताचे नाही आहे, हे तुमच्या स्वतःच्या हिताचे असतील परंतु लोकहितीच्यामध्ये कुठेही दिसत नाही. त्यामुळे उद्या आपल्याला धरणं आंदोलन जे करायचं आहे हे त्याच बाबतीत सर्वांना दर्शवायचं. उद्या आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला विचारतील की का तुम्ही धरणं आंदोलन करताय, 3 वर्ष 3 महिने झाले या सरकारला, 3 महिन्यात तुम्हाला आता हनीमून पिरियडसुद्धा संपला नाही सरकारचं, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडून एक्सपेक्ट करताय, त्यांच्याकडून तुम्ही 3 महिन्यामध्ये कसं काय तुमच्या तुमच्या 5 वर्षाचे तुम्ही जे कामं केले होते ते तुम्ही 3 महिन्यामध्ये कसं काय एक्सपेक्ट करताय. तर आपल्याला हेच सांगायचं आहे की तुम्ही निर्णय घ्याल तर त्या ठिकाणी पुढे काहीतरी त्याची अंमलबजावणी होणार आहे. तुम्ही निर्णयच घेणार नाही, चुकीचे जर निर्णय घ्याल तर अंमलबजावणीचा विषयच येत नाही. त्यामुळे आपल्याला हे धरणे आंदोलन त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून. शहरातील दैनिक सामनाचे पत्रकार तेजस यावलकर यांचा आज सोमवारी वाढदिवस होता. मोठ्या उत्साहात त्यांचा हा वाढदिवस सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन साजरा केला. येथील शुभम इलेक्ट्रिकवर सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी केक कापण्यात आला व त्यांना केक भरवण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील, अरुण पाटील, सुनील गावडे, अयुब पटेल, ज्ञानदेव मराठे सह सर्व पत्रकारांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे तेजस यावलकर यांच्या मित्रमंडळींनी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला. तेव्हा यावल न्यूजच्या वतीने तेजस यावलकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट, आप्पा तुम्ही अशी शूटिंग चालू चालले चालल्या. शूटिंग चालू आहे ना, सर्वेवर नजर मारतो आता. आयुब पटेल चे घ्या. अरे अरे, इथं म्हणजे सत्तरी पार संघटनेचे अध्यक्ष आहे. भाऊ व्हिडिओ चालू शूटिंग काय तुम्ही धरी सकता. सर्वे बसताय तर मग कशाला आलो ताय. आपल्या ज्ञानदेव खावणार त्याला रे यार काय त्याला आम्हाला शुगर आहे आम्ही खात नाही काही. खाऊ द्या खाऊ द्या. हो एक मिनिट. शुगरच्या माहिती तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.